नमस्कार, मी वर्षा. एमकेएनच्या वेगवान घडामोडींमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान. किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना सुनावलंय. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केलंय. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये चालू असलेल्या शांघाय सहकार संघटनेच्या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणं टाळलंय. परिषदेमध्ये मेजवानी वेळी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान या दोघांचे आगमन एकाच वेळी झालं, मात्र यावेळी ही मोदींनी इम्रान खान यांना टाळलं. पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे मोदींनी इम्रान खान यांना टाळलं. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गेहलोत सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये महत्वपूर्ण बदल केल्याचे निदर्शनास आलं आहे. यामध्ये ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती संदर्भातील तपशीलाचा समावेश आहे. भाजपाची सत्ता असताना पाठ्यपुस्तकामध्ये जाणीवपूर्वक काही बदल करण्यात आले होते, त्या सुधारणा रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला. पाठ्यपुस्तकांमधील बदलांच्या संदर्भात एक समिती देखील नेमण्यात आली होती. काँग्रेसचे माजी नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागेवर पक्षाने बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांचा नंबर लागला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर नवारिया आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आरोपींना 2013 अटक करण्यात आली होती. मालेगाव येथील मशिदीबाहेर 8 सप्टेंबर 2006 बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटामध्ये 37 मृत्यूमुखी पडले होते तर 100+ जखमी झाले होते. नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी आणि दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्यात. सिटी सेंट्रल मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झाला आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हा गोळीबार केला. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला आहे तर वॉचमॅनसह 3 जखमी झाले. देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळी खासून गेल्याने ते बचावले. विशाल उर्फ जंकी सुभाषचंद्र खंडेलवाल असे जखमी नगरसेवकाचं नाव आहे. देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विद्यमान नगरसेवक जंकी उर्फ विशाल खंडेलवाल गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बाजारपेठ येथील कार्यालयाजवळ काही नागरिकांशी बोलत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघे आले आणि त्यांनी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला. लोणी काळभोरमध्ये पत्नी, मुलगा आणि नेवण्यावर योगेश बसरे याने साक्षीने हल्ला केलाय. या घटनेमध्ये 6 मुलगा जागीच मृत्यू पावला तर पत्नी आणि नेवण्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. योगेशने लोणी काळभोर येथील घरी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने हा हल्ला केल्याचं समजतंय. तेरा 14 उलटली तरीही मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला नाही, त्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना आणि सोबतच नागरिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता मान्सून हा 18 महाराष्ट्रामध्ये दाखल होऊन 25 वेग पकडणार आहे अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली.
जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 7:30 धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते, मनसे पक्ष अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केलंय. छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झालेत. काडोगी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मालेपारा आणि मुरनार गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलामध्ये ही चकमक झाली होती अशी माहिती नक्षलवादी विरोधी अभियानचे महानिरीक्षक पी सुंदर राज यांनी दिली. दुर्मिळ मांडूळ सर्प जातीची तस्करी करणाऱ्या युवकांना सातारा पोलिसांनी जेरबंद केलंय. अंधश्रद्धेपोटी लोक आंतरराष्ट्रीय बाजारात 50 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत पैसे देऊन विकत घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या युवकांना अटक केली. मृग नक्षत्राची सुरुवात होऊनही पाठ फिरवलेला पाऊस कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये दमदारपणे बरसतोय. दिवसभरामध्ये अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत राहिल्याने नागरिकांसह शेतकरी वर्ग सुखावला. सलग 1.5-2 तास पावसाने हजेरी लावल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले होते. शहरातील बाजारपेठांवरही काहीशा अंशी याचा परिणाम झाला होता. अंधेरी येथे अंगावर झाड पडून 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. अनिल नामदेव घोसाळकर असं त्या इसमाचं नाव असून अनिल हे अंधेरीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. ही घटना घडताच त्यांना उपचारासाठी पोलीस स्पिरिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारा सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. ताडोकी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मालेपारा आणि मुरनार गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलामध्ये ही चकमक पार पडली अशी माहिती नक्षलवादी विरोधी अभियानचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी. बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ईशा आणि तिचा पती भरत तक्नानी यांनी 10 जून 2019 दिवशी त्यांच्या दुसऱ्या राजकन्याचं स्वागत केलं. सोबतच ईशाने तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव मिराया ठेवल्याचंही तिने सांगितलंय. नुकताच ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो समोर आलाय. या फोटोमध्ये ईशा तिच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत दिसतेय. बिहारमधील 2000+ शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्यानंतर आता बॉलिवूडचे सैनजा पी अमिताभ बच्चन यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. अमिताभ यांनी शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. BCCIने प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार 45 दिवसांनी वाढवलाय. रवी शास्त्री यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनाही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. 2017 रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या आगामी लाल सिंग चड्ढा या सिनेमासाठी चर्चेत आहे. आता या सिनेमामध्ये करीनाचीही एंट्री झाली आहे. करीना या सिनेमामध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची घोषणा आमिर खानने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केली होती, परंतु अद्याप या सिनेमाचं कास्टिंग ठरत नव्हतं. आता मात्र आमिर आणि करीना
ही थ्री इडियट्स मध्ये दिसलेली जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तुर्तास वेगवान घडामोडींमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब फास्ट 34.